सिगारेट तंबाखू गुटखा आणि मावा यांच्या आहारी गेलेली तरुणाई अनेक वर्ष पाहायला मिळतीये पण आता व्हाईटनर आणि गांजा यांच्या व्यसनामुळं एक पिढी बर्बाद होऊ लागली आहे मोकळी मैदानं पडकी घरं अशा निर्मनुष्य ठिकाणी ऐन विशीतील मुलं गांजाचा झुरका मारत बसलेली असतात कागल शहरात गांजा ओढताना सापडलेल्या मुलांना आधी पोलिसी खाक्या आणि नंतर प्रबोधन अशा माध्यमातून सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याची काळजी घेणं आवश्यक आहे तरुण वयात सर्वात काळजी घ्यावी लागते ती व्यसनापासून दूर राहण्याची कधी फॅशन म्हणून कधी वाईट संगतीतून तर कधी पैशाच्या मस्तीतून व्यसनाची सुरुवात होते पूर्वी विडी सिगरेट पुरतं मर्यादित असलेलं व्यसनाचं संकट काळानुसार अधिक घातक आणि व्यापक बनू लागलंय पानटपरीत मावा आणि गुटखा सहज मिळू लागला आणि मध्यमवयी लोकांसह अनेक तरुणांच्या तोंडात मावा आणि गुटखा आला दारूचं व्यसन तर दिवसेंदिवस वाढत चाललंय पण गेल्या चार वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात व्यसनाचे नवनवीन प्रकार सुरू झालेत कधी काळी मोठ्या प्रयासानं मिळणारा गांजा आता अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होऊ लागलाय तर व्हाईटनरद्वारे नशा करण्याचं प्रमाणही वाढलंय दारू किंवा माव आणि गुटक्यापेक्षा त्यामुळे शाळा कॉलेजात जाणारी अठरा ते विशीतली मुलं सुद्धा आता चोरी छुपे गांजाचा गांजा ओढण्यासाठी पानटपरीत आता ट्रिपर नावाच्या कागदाच्या पट्ट्यांची विक्री केली जाते याच्यात नैसर्गिक डिंक अत्यंत पातळ आणि मंद जळणारा कागद दिला जातो दहा रुपयांना एका ट्रिपरची विक्री होते या कागदांचा वापर करून गांजाची सिगरेट केली जाते चार पाच जण एकत्र येतात आणि कुठल्या तरी आडोशाला जाऊन गांजाचे झुरके मारू लागतात गांजाचं व्यसन हे आता सर्वाधिक गंभीर बनू लागलंय कागलमधील शाहू स्टेडियम यशवंत किल्ला जयसिंगराव तलाव आणि लक्ष्मी टेकडी या परिसरात अनेक तरुण गांजाची नशा करताना दिसत आहेत पोलिसांनी असे प्रकार रोखण्यासाठी गस्त वाढवली आहे पण तरीही दिवसेंदिवस गांजाचा वापर वाढत असल्यानं नशा करणारे रंगे हात पकडले जातात अशा तरुणांना पोलिसी खाक्या दाखवला जातो शिवाय पोलिसांकडून प्रबोधन करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिलं जातं परंतु गांजाची नशा करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीये भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोय पण दुर्दैवानं नशीला पदार्थांच्या आहारी गेलेली तरुणाई स्वतःचं भविष्य हरवून बसतीय या तरुणांचं प्रबोधन करून त्यांना व्यसनापासून रोखणं गरजेचं आहे